नमस्कार, मी गायत्री माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जो कोणता व्हिडिओ पहिले अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आजचा टॉपिक आहे मासिक पाळी नियमित येण्यासाठी आपण कोणकोणते घरगुती उपाय केले तर मासिक पाळी ही नियमित येऊ शकते। सर्वप्रथम सांगते की जे कोणी जर प्रेग्नेन्सीचं प्लॅनिंग करत असेल त्यांनी ही उपाय करू नये, कारण पदार्थ हे अतिशय गरम आहे। आता उपायाला सुरुवात करू। सर्वप्रथम आहे कच्ची पपई। कच्ची पपईमध्ये अनेक पोषक असे घटक आहे आणि अनेक आजारांना ती दूर ठेवते, म्हणून दिवसभरातून एकदा जर कच्ची पपई खाल्ली तर मासिक पाळी ही नियमित येण्यास सुरुवात होते। नंतरचा उपाय आहे तुळशीच्या पानाचा रस आणि त्यामध्ये थोडंसं मध टाकून जर दिवसातून एकदा घेतलं तर मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते। त्यानंतरचा उपाय आहे किसलेलं आलं आणि त्यामध्ये थोडंसं चमचाभर मध टाकून हे जर नियमितपणे तुम्ही महिनाभर केलं तर मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते। नंतरचा उपाय आहे दालचिनी पावडर। हे दुधामध्ये पिलं किंवा जर ज्यांना दूध आवडत नसेल त्यांनी दालचिनी पावडर जर चहामध्ये उकळून पिलं तर मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते। नंतरचा उपाय आहे कोरपडीच्या घरामध्ये एक चमचा मध टाकून नियमितपणे घेतलं तरीही मासिक पाळी नियमित येण्यास सुरुवात होते। त्यानंतर आहे धने आणि बडीशेप रात्री पाण्यामध्ये भिजत टाकावे आणि सकाळी उठून हे पाणी उपाशी पोटी घ्यावं, आणि हा जर उपाय तुम्ही महिनाभर केला तरीही फरक हा नक्की जाणवतो। मासिक पाळी चालू असताना हे उपाय करू नये, आणि जर हे उपाय करत असताना तुम्हाला काही जर समस्या जाणवली तर हे लगेचच बंद करावे। हे जे उपाय सांगितले आहे यातले उपाय हे एकच करावे, कारण की पदार्थ हे अतिशय गरम आहे आणि त्यामुळे दुसऱ्या आजाराला निमंत्रण ठरू शकते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।